अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। मतदारांचा उत्साह फार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे। जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी देखील जामनेर येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला असून भाजपच्या सर्वच्या सर्व जागा निवडून येतील असा 100% ठाम विश्वास त्यांनी या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे। आज महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या टप्प्याचं मतदान या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि मी आज सहकुटुंब म्हणजे पत्नी आणि दोन्ही मुलींसहित आम्ही चौघांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे। परंतु आज मला वाटतं की अतिशय चांगला उत्साह मतदारांमध्ये या ठिकाणी दिसतोय। म्हणजे खरंच मी अनेक म्हणजे गेल्या 35 वर्षापासून निवडणुका बघतोय, परंतु आज जो उत्साह मतदारांमध्ये आहे सकाळपासून न सांगता न परिचय करता सगळी लोकं उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मतदानाला येत आहे, तर मला वाटतं यावेळेला मतदानाचं पर्सेंटेजसुद्धा जे आहे ते वाढलेलं असेल। आज रावेर मतदारसंघ जळगाव मतदारसंघ दोन जळगाव जिल्ह्यातल्या दोन्ही मतदारसंघामध्ये मतदान सुरू झालेलं आहे। निश्चित सांगेल की दोन्ही जागा आमच्या मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील आणि दोघी नाही तर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक नगर नंदुरबार जळगाव धुळे अशा 8 जागा या ठिकाणी आहेत लोकसभेच्या। या 8ही जागा मी आपल्याला सांगेल की 100% या ठिकाणी भारतीय जनता पक्ष शिवसेना RPI मित्रपक्ष आम्ही या ठिकाणी जिंकू। महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे? महाराष्ट्रामध्ये मी सांगेल की चांगल्या संख्ये म्हणजे मला वाटतं की गेल्या वेळेला ज्याप्रमाणे 43 जागा होत्या मला वाटतं तोच आकडा यावेळेला कायम राहील। 40 वर आम्ही या ठिकाणी जागा जिंकू।